आळी येथील मारुती मंदिराच्या जवळ। पहा लागले तर मारुती मंदिरात दही हंडी उत्सवाचा हा जल्लोष आपण पाहू शकता। एकीकडे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर पूर्ण दिवस दही हंडी उत्सव हा पारंपरिक सण साजरा करण्यामध्ये आता पनवेलकर दंग झालेले आहेत। मोठ्या संख्येने येथे गोपाळ कला जमा झाले आहेत। बाल गोपाल म्हणा किंवा मग मोठमोठे जे काही युवा वर्ग आहे तोही येथे आवर्जून उपस्थित असतो। हा दहीहंडी उत्सव आहे तो अतिशय पारंपरिकरित्या साजरा करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे। गोपाळांच्या अंगात येणं आणि त्यासाठी जो काही एक पद्धत तिथे आजमावलेली आहे ती पाहण्याजोगी आहे। प्रत्येकाचा उत्साहाचा केंद्रबिंदू हा उत्सव असतो। अतिशय धार्मिक पद्धतीने अतिशय श्रद्धाभाव जपत हा दहीहंडी उत्सव येथे साजरा केला जात आहे। तसेच भाविक वर्गही या उत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत। मारुती मंदिर आहे। या मारुती मंदिर व्यवस्थापन समितीकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं। मारुती मंदिराच्या समोरच दहीहंडी बांधण्यात आली होती आणि दहीहंडी फोडण्याची जी पद्धत आहे ती पारंपरिकरित्या जपली जात आहे। येथे मोठ्या संख्येने गोविंदाज आलेले आहेत। प्रत्येकाचा जो आनंद आहे उत्साह आहे तो वाखणण्याजोगा आहे। पालखी म्हणा किंवा मग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद देऊन गेलेला आहे। भाविक आहे ते अतिशय श्रद्धेने या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करू असंच प्रत्येकाची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सोनल तांबे, दिशा न्यूज, पनवेल।